उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची नागपुरात पत्रकार परिषद होती. भाजपच्या जाहीरनाम्याला अनुसरून पत्रकार परिषद असल्याचं भाजपकडून सांगण्यात येते. अजूनही काही जागांवर महायुतीचा न सुटलेला तिढा, याबाबत फडणवीस काही बोलतात का, याकडे लक्ष असेल. शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आज मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी स्वतः शरद पवार उपस्थित असतील. अर्ज भरण्याआधी शशिकांत शिंदे रॅली काढणार आहेत. साताऱ्यातल्या गांधी मैदानावरून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होईल, तर पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सांगता होईल. शरद पवारांच्या आज 2 सभा होत आहेत. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत त्यांची पहिली सभा होईल, तर दुसरी सभा बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ असेल. दौंड तालुक्यातील यवत इथे दुपारी 4 वाजता शरद पवारांची जाहीर सभा असेल. आज अजित पवारांचा बारामती दौरा आहे. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी कंबर कसली. शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा आज सांगलीत पार पडतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह महाविकास आघाडीचे नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सांगलीतल्या भावे नाट्यगृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तर आज कोल्हापुरात संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शक्ती प्रदर्शन करणार आहेत. गांधी मैदान ते कलेक्टर ऑफिस अशी रॅली काढत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमसरमध्ये येत आहेत. तुमसर नगर परिषद ग्राउंडवर दुपारी फडणवीसांची जाहीर सभा असेल. सिंधुदुर्ग रत्नागिरीतून इच्छुक असलेल्या किरण सामंतांनी फडणवीसांची भेट घेतली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढण्यास सामंत इच्छुक आहेत, तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर होण्याआधीच नारायण राणेंनी प्रचारही सुरू केलाय. त्यामुळेच किरण सामंतांनी फडणवीसांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. संभाजीनगरमध्ये आज एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींच्या 2 सभा होत आहेत. संध्याकाळी 5 वाजता वैजापूर आणि रात्री 8 वाजता कन्नडमध्ये सभा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी रविवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर विमानतळावरच इच्छुक उमेदवारांची भेट घेतली. संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढवणार असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. येत्या 2 दिवसात उमेदवारांची घोषणा करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर रामटेक विधानसभेतील काँग्रेसचे नेते उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पक्षांतर्गत राजकारण आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या हेकेखोरपणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज किंवा उद्या ते भाजपात प्रवेश करू शकतात. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माढ्यामध्ये हा प्रवेश सोहळा झाला. महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहितेंना माढ्याची उमेदवारी मिळाली. 16 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये माजी आमदार नारायण पाटील आणि वैभवराजे जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे गटाचे नेते नारायण पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभवराजे जगताप मोहितेंसोबत जाणार, त्यामुळे त्यांची ताकद वाढणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर आपण निर्णय देऊ, असं जगतापांनी म्हटलं. विशाल पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे. सांगलीत 16 एप्रिलला जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरतील. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं विशाल पाटील नाराज आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गटालाही जागा गेल्यानं त्यांनी बंडाचं निशाण फडकवले. मंगळवारी सांगलीचं आराध्य दैवत गणपतीचं दर्शन घेऊन गणपती मंदिरापासून शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरतील. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय युवा नेते कन्हैया कुमार यांनी जाहीर सभा घेतली. उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या प्रचारातही सभा घेतली. युपीए काळात जे मंत्री होते तेच एनडीए काळात देखील मंत्री आहेत, त्यामुळे तुम्ही भ्रष्टाचार कसा संपवला असा सवाल कन्हैया कुमारांनी केला. इतकंच नाही तर भाजपच्या या प्रचाराला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं. अमरावती लोकसभा मतदारसंघातील 37 उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.
निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे त्यांना नोटीस बजावली. यात 48 तासाच्या आत खर्च सादर करण्याचे आदेश दिलेत. तसंच दिलेल्या वेळेत खर्च सादर न केल्यास सगळ्या परवानग्या रद्द केल्या जातील. काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळच्या दौऱ्यावर आहेत. ते वायनाडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यानंतर आणखी 3 ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा होतील. या दरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या बैठकीत काँग्रेस कार्यकर्तेही उपस्थित असतील. वृंदावनमध्ये आगामी निवडणुकांसाठी प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. रॉबर्ट वाड्रानं बांके बिहारी मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत छोलेपुरी खाण्याचा आनंदही लुटला. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गँगस्टर अनमोल बिष्णोईनं घेतली. अनमोल हा माफिया डॉन लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. सलमान हा फक्त ट्रेलर आहे, म्हणजे तुला आमची ताकद समजेल. यानंतर गोळ्या फक्त घरावर नाही चालणार, ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग असल्याचं त्यानं म्हटलं. पोलिसांनी याबाबत कोणताही दुजोरा अद्याप दिलेला नाही. मनसे अध्यक्ष आणि सलमान खानचे मित्र राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतली. सलमान खानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरावर गोळीबार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी राज्यासह देशभरात पोहोचली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी सलमान खानची विचारपूस केली. मात्र राज ठाकरे थेट सलमान खानच्या घरी जाऊन भेटून आले. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राज्याचे गृहमंत्री नापास झाले तशी टीका केली. सलमान खानच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावलाय. तसंच भाजप जाहीरनाम्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधलाय. तर सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराप्रकरणी संजय राऊतांनी केलेल्या टीकेला नितेश राणेंनी उत्तर दिले. हे महायुतीचं सरकार असून प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असल्याचा दावा राणे. राज्यामध्ये ऐन उन्हाळ्यात लोडशेडिंगचं संकट ओढवलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी होणाऱ्या वीज पुरवठ्यात कपात केली जाणार आहे. त्याबाबतचं जाहीर निवेदन महापारेषण कंपनीनं जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध केलंय. त्यामुळे आधीच दुष्काळातून जाणाऱ्या शेतकऱ्यांची पिकं होरपडण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये शेतकरी गेले वर्षभर नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शासनाकडून नुकसान भरपाईचा निधी मंजूर झाला. मात्र आधार प्रमाणीकरणाची वेबसाईट गेल्या 20 दिवसांपासून डाऊन असल्यानं शेतकऱ्यांच्या हातात एक पैसाही आलेला नाही. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालंय. यात्रेला 29 जूनपासून सुरुवात होईल. 50 दिवस ही यात्रा चालणार आहे. तर 19 ऑगस्टला यात्रेचा शेवटचा दिवस असेल. नेपाळच्या भक्तपूरमध्ये सिंदूर जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. हजारो भाविकांनी या सिंदूर जत्रेत सहभाग घेतला. भाविक हातात थाळ्या घेऊन नाचताना दिसत आहेत.